गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी दुर्गा. आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. शरद मोहोळ प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी पाठला करून शिरवळजवळ त्याला ताब्यात घेतलं. साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असे आरोपीचं नाव आहे. या आरोपीकडून 3 पिस्तूल जप्त करण्यात आले. ज्या पिस्तूलमधून शरद मोहोळ यांच्यावर हल्ला करण्यात आला होता ती पिस्तूल देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या आरोपीकडून हल्ल्याच्या वेळेस वापरलेल्या 2 दुचाकी देखील ताब्यात घेतल्या. प्राथमिक माहितीनुसार यातील काजी या आरोपीचे शरद मोहोळशी जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून वाद झाले होते. त्याचा सूड घेण्यासाठी शरद मोहोळ याला मारण्याचा कट रचण्यात आला होता. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीने राज्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूर विभागात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून याबाबत करावयाची कार्यवाही व तयारीविषयी श्रीमती बिद्री यांना विभागातील 6 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे नुकतीच आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त कार्यालयात नागपूर मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील आणि विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त उपस्थित होते. सर्वेक्षणादरम्यान कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची काळजी घेऊन पोलीस प्रशासनाने आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. नागपुरात वारंगणांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगा जमुना वस्तीतील कुंटनखान्यात पोलिसांनी छापा टाकत 31 पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईत देहव्यापार करणाऱ्या काही महिलांसह इतर ग्राहकांना देखील ताब्यात घेतले. अचानक केलेल्या या कारवाईमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. या कारवाईत एक अल्पवयीन मुलीचा देखील समावेश असल्याचं बोललं जाते. मात्र वैद्यकीय तपासानंतर याबाबत सुनिश्चितता दिली जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात 2 बहिणींच्या अपघातामुळे एकच खळबळ व्यक्त केली जाते. शुक्रवारी 5 जानेवारी रोजी दुपारी 3 सुमारास 2 शाळकरी सख्या बहिणींना भरधाव कारने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये एकीचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली. या घटनेने उमदी उदगी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. अहमदनगर शहरासह परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ अहमदनगर शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार रात्री अचानक पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शहरात अनेक भागात बत्ती गुल झाली होती. ऐन थंडीत जवळपास अर्धा तास पावसाने हजेरी लावली. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमी. ओळखीतून झालेली मैत्री आणि त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढत एका अल्पवयीन मुलीवर 2.5 वर्ष अत्याचार करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली. नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी मुलगी ही केवळ 14.5 वर्षांची होती. प्रेमाच्या जाळ्यात ओढत तरुणाने पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केला. मात्र ज्यावेळी लग्नाची विचारणा केली असता त्याने या प्रकरणातून आपला पळ काढला. त्यानंतर प्रेमात आपली फसवणूक झाली असल्याचे कळताच पीडित मुलीने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला होता. पण या कार्यक्रमात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. या शुभारंभ सोहळ्याला शरद पवार आणि अजित पवार यांना निमंत्रण करण्यात आलं होतं. अचानक आयोजकांनी शरद पवार उपस्थित राहणार नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं. पण अजित पवार देखील या शुभारंभच्या सोहळ्याला हजर राहिले नाही. त्यामुळे 5 वाजता सुरू होणारा हा सोहळा 7 वाजले तरी सुरू झाला नव्हता. देशात कुठे थंडी तर कुठे पाऊसाचं चित्र पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे तर दक्षिण भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील भागात दाट धुक्यांसह थंडीचा कडाका वाढलाय. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुढील 48 तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान खात्याने देशात विविध ठिकाणी कडाक्याच्या थंडीचा इशारा दिलाय. दरम्यान शुक्रवारी बिहार आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवलं गेलं.
राज्यात शुक्रवारी 146 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच सध्या राज्यात 931 सक्रिय रुग्णसंख्या असून JN1 वेरियंटचे 110 रुग्ण राज्यात आढळून आले. त्याच पार्श्वभूमीवर नववर्षाचे स्वागत करून येणाऱ्यांसाठी कोविड टास्क फोर्सकडून महत्वाच्या सूचना देखील देण्यात आले. पुढील 15 दिवस काळजी घेण्याचं आवाहन टास्क फोर्सने केले. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून 14 तारखेला महायुतीच्या माध्यमातून सुरुवात करत आहेत. महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मेळावे जिल्हास्तरीय आयोजित करण्यात आले आहेत. महायुतीच्या सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय साधून प्रत्येक घटक पक्षाचा प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान साधून आम्ही या लोकसभेच्या तयारीला लागलो आहोत, असे वक्तव्य राहुल शेवाळकर यांनी केलं. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.